दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणारच, नववी आणि अकरावीचे विद्यार्थी मात्र वरच्या वर्गात. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक दिवस पुरेल इतकाच साठा, शुक्रवारपासून लसीकरण ठप्प होण्याची भीती. कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी आता कोरोना चाचणीची सक्ती नाही, मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी गृह अलगीकरणाचा नियम पाळावा, जिल्हाधिकारी दौलत देसाईंचं आवाहन. राज्य सरकारनं निर्बंधांबाबत 72 तासात निर्णय घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून सर्व दुकानं सुरू करू, चेंबर ऑफ कॉमर्सचं अल्टिमेटम. आणि परिवहन प्राधिकरणानं रिक्षा भाडेवाढीला दिली मंजुरी, आता सुरुवातीचं किमान भाडं 20 रुपये तर पुढील प्रति किलोमीटरला 18 रुपये भाडं.